एका विवाहित महिलेचा अमानुष छळ आणि खून प्रकरणी नवरा आणि सासूला पनवेल अतिसत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे तसेच दोघांना एकूण साठ हजार रुपये दंड ठोठावला आहे सदरचे दंड नुकसान भरपाई म्हणून फिर्यादी देण्याचे आदेश कोर्टाने केले आहेत पेण रावे येथील ज्योती हिरामन टावरी हिचा विवाह कासारबाट येथील निलेश म्हात्रे याच्यासोबत झाला होता लग्न झाल्यावर काही दिवसच सासरचे मंडळींनी तिला व्यवस्थित नांदवले मात्र त्यानंतर नवरा सासू सासरे नंदावा यांनी हिचा अमानुष छळ करण्यास सुरुवात केली तसेच फ्लॅट घेण्यासाठी माहेरून पैसे आणा म्हणून तकादा लावला सासरकडील मंडळींनी छोट्या किचनमध्ये ज्योतीला नेत तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळले आणि दरवाजाची कडी लावून ते पसार झाले सदरची माहिती ज्योतीचे वडील हिरामन टावरी यांना समजताच त्यांनी पनवेल तालुका पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध गुन्ह्याची तक्रार नोंदवली या प्रकरणी आरोपीविरुद्ध तीनशे दोन तीनशे चार ब चारशे अठ्ठ्याण्णव अ चौतीस अन्वय दोषारोप ठेवण्यात आला सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील वाय एस भोपी यांनी एकूण बारा साक्षीदार तपासले आणि जोरदार युक्तिवाद केला आरोपीतर्फे वकील अरविंद चामले एम एम गुंजाळ इंद्रजित भोसले यांनी काम पाहिले दोन्ही पक्षाचा युक्तिवाद एकूण कोर्टाने नराधमांना कठोर शिक्षा सुनावली आहे सदर केस कामी सरकारी वकील सी ए बाय पाटील तपासिक अंमलदार राख पोलीस नाईक विवेक कमलाकर म्हात्रे पोलीस हवालदार सुनील केदार पैरवी अधिकारी उमेश कुटाळ आणि पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले हुंडाबळी आणि खून अशा घटना समाजात सतत वाढत असल्याने सदरच्या कोर्टाचा निकाल हा समाजासाठी इशारा ठरणारा आहे